तेजमयो देवा महावीर हो महारुद्रा ज्ञान गुण भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत संकट मोचन नाभ आपुले। संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट त्याचा निकट न येति जो ये आपुल्या चरणी। संकट त्याचा निकट न येति जो संकट मोचन नाभ आपुले। संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। भगवंत शिव कधीच इच्छणार नाहीत की रावणाला दिल्या गेलेल्या अस्त्रांचा प्रयोग विनाशकारी भावा। लंकेशांचा सामना आपण स्वयं करावा। माझी अशी इच्छा आहे की रक्ष वंशाचा उद्धार आपल्या हाती हो। जर रघुवंशीयांचा वध नाही झाला तर हा दशकंधर रावण आपल्याला कधीच क्षमा करणार नाही। आपल्या परिजनांचे अंतिम दर्शन करून घे आणि बोलून टाक त्यांना आपली अंतिम इच्छा। कदाचित पुन्हा तुम्हा लोकांना हे जीवन प्राप्त नाही होणार। हे वनवासी राम तुला काय वाटले की हा दशानन लंकेश रावण इतक्या सहजपणे मृत्यूला प्राप्त होईल? अंत झाला रावणाचा। रावण अमर आहे। रावणाला कोणीच नाही मारू शकत। हे
वाचलास तू, भाग्यशाली आहे की युद्ध समाप्तीची घोषणा झाली, सूर्य अस्त, परंतु उद्या सूर्योदयासह तुझा अंतिम दिवस। प्रभु श्री रामचंद्रांचा विजय असो, प्रभु श्री रामचंद्रांचा विजय असो, मित्रानंदन लक्ष्मणांचा विजय असो। वानर वीरांनो, आम्हाला आमच्या सैन्याच्या शक्तीवर जराही संदेह नाहीये। ज्या वानर योद्ध्यांनी पूर्ण लंकेला उद्ध्वस्त करून टाकले, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची आशंका प्रकट करणे कदापि उचित नाही। जर आपण अद्याप लंकेश रावणाचा वध नाही करू शकलो, तर त्याचे एकमात्र कारण आहे ब्रह्मांकडून त्याला मिळालेले अमरत्वाचे वरदान। नाही श्रीराम, रावणाने अमरत्वाचे वरदान अवश्य प्राप्त केले आहे, परंतु आपल्या मृत्यूचे कारणही वरदान स्वरूप प्राप्त केले आहे। परंतु हे कसे संभव आहे ऋच्छराज? जीवन आणि मृत्यूचे वरदान दोन्ही एकाच वेळी कसे काय प्राप्त होईल? मी सांगतो पवन कुमार, जेव्हा भ्राता लंकेशांनी ब्रह्मांकडे वरदान मागितले होते, तेव्हा मी सुद्धा त्यांच्या सोबत होतो। त्यांनी ब्रह्मांना सांगितले होते की त्यांना नर आणि वानरापासून काही भय नाहीये। चतुरानंदांनी त्यांना असे वरदान द्यावे की नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि गरुड कोणीच त्यांना नाही मारू शकणार। अर्थात आमच्या पैकी कोणीही लंकेशाचा वध करण्यास सक्षम आहे रक्षेंद्र? पवन कुमार, श्रीराम हे चांगलेच जाणतात कि लंकेशांचा वध करणे तितके सहज नाहीये। रक्षेंद्र, मग काय लंकेश रावणाच्या मृत्यूचे आणखीनही काही रहस्य आहे? लंकेशांचे संपूर्ण जीवनच एक रहस्य आहे सौमित्रेय। परंतु रक्षेंद्र, ऋषी अगस्तींनी असा संकेत दिला होता की लंकेशाकडे कोणती तरी अमोघ शक्ती आहे ज्यामुळे तो सुरक्षित आहे, आणि तीच शक्ती त्याच्या मृत्यूचेही कारण ठरेल। जर ती शक्ती आपल्याला ज्ञात झाली तर विजयश्री अवश्य आपलीच होईल रक्षेंद्र। माता सीतेच्या शीघ्र मुक्तीकरिता त्या अमोघ शक्तीचे स्मरण करा रक्षेंद्र। अशा कोणत्याही अमोघ शक्तीचे स्मरण मला नाही होत आहे पवन कुमार, परंतु ब्रह्माने त्यांना अमरत्वाचे वरदान देताना एक ब्रह्म बाण दिला होता। आणि म्हणाले होते की जोपर्यंत हा ब्रह्मबाण सुरक्षित आहे तोपर्यंत लंकेश सुद्धा सुरक्षित आहे। कदाचित तोच बाण रावणाच्या मृत्यूचे कारण बनेल। परंतु तो बाण मिळवणे संभव नाहीये। आपल्या कृपेने माझ्यासाठी काहीच असंभव नाहीये प्रभु। केवळ मला हे ज्ञात झाले पाहिजे की तो बाण कोणाकडे आहे। पवन कुमार, मला पूर्ण विश्वास आहे की तो ब्रह्म बाण देवी मंदोदरींकडेच असेल। किंतु विभीषण, मंदोदरी सारखी सती साध्वी देवी आपल्या पतीचे जीवन भेद कधीच प्रकट नाही करणार। आपण मला आशीर्वाद द्या प्रभू, कसेही करून
मी तो अमोघ बाण अवश्य शोधून काढेन. हनुमानाला जाण्याची अनुमती द्यावी प्रभू, यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उत्तर आहे. ठीक आहे हनुमान, परंतु एवढ्या रात्री तू कसा काय जाशील? प्रभू, आपल्या कृपेने मला दिवस आणि रात्री मधील भेद नाही समजत. मी आताच प्रस्थान करतो प्रभू, आपण केवळ आशीर्वाद द्या. जा हनुमान, परंतु लक्षात ठेव, उद्या युद्ध समाप्तीपूर्वी तू परत यायचंस. जय श्री राम. जर त्या अमोघ बाणानेच रावणाचा अंत होणार असेल तर मग उद्याच्या युद्धाला काहीच अर्थ उरत नाही रघुनाथ. वानरपती, वर्तमान स्थितीत युद्ध आपला धर्म आहे आणि आपण कधीच आपल्या धर्मापासून विचलित नाही होऊ शकत. रक्षेंद्र, आणि यामुळे आपल्याला हा तर लाभ होईलच की रावण युद्धात मग्न असल्यामुळे पवनपुत्र हनुमानाला अमोघ बाणाचा शोध घेण्यासाठी पर्याप्त समय सुद्धा मिळेल. हा काही चिंतेचा विषय नाहीये. आपण समय अनुकूल आणि युद्ध आरंभ होण्यापूर्वी उचित निर्णय घेऊ. जय श्री राम. मला लंकेच्या राजमहालात जावे लागेल, परंतु इथे तर चहूकडे राक्षस सैनिकांचा पहारा आहे. या रूपात तर मला कुणीही ओळखू शकेल. जय श्री राम. जय श्री राम. हा ज्योतिष ज्ञान देण्याचा उत्तम अवसर आहे. अलख निरंजन, अलख निरंजन, हर हर बम बम, हर हर बम बम, हर हर बम बम, हर हर बम बम, अलख निरंजन, अलख निरंजन, हर हर बम बम, हर हर बम बम. कसा शुभ संयोग आहे हा. अति उत्तम, अति उत्तम. उज्ज्वल आहे लंकेचे भविष्य. मंगळ स्वगृही आहे. चंद्र उच्चतम. अति उत्तम, अति उत्तम, अति उत्तम. अलख निरंजन, अलख निरंजन. आपण ज्योतिषराज आहात, ज्योतिष विद्येचे ज्ञानी आहात. बस थोडं बहुत थोडं बहुत जाणतो. बस सेवा भावाने ग्रहांची गणना करून घेतो. या अति सुंदर स्वर्ण लंकेला पाहून तिच्या भविष्यावर विचार करण्याची इच्छा जागी झाली. मला माझ्या पतींच्या संदर्भात विचारायचं होतं. काय ते युद्धातून सुरक्षित परत येतील ना ज्योतिष महाराज? संकट मोचन जय हनुमान. देवी पार्वतीचे पूजन करा, मंगल होईल, पती परत येईल. महाराज, माझा पुत्र पण युद्धावर गेला आहे, त्याच्यावर कोणते संकट तर नाहीये ना? संकट तर आहे, परंतु ते टळेल, अवश्य टळेल. भगवान सूर्याचे स्मरण करा.
ज्योतिष महाराजांना अनुसरणेचा प्रणाम. जय शिवशंकर, जय जय शिवशंकर. अलख निरंजन, अलख निरंजन. काय झाले देवी, काय हवे आहे? ज्योतिष महाराज, महाराणी मंदोदरीने आपले स्मरण केले आहे, त्यांना भविष्याच्या संदर्भात काही विचारायचे आहे. अलख निरंजन, अलख निरंजन. हर हर बम बम, हर हर बम बम. आम्ही तर लंकेत भ्रमणाकरता आलो आहोत आणि लंकेमध्ये आल्यावर लंकेच्या महाराणीच्या आदेशाचे उल्लंघन कसे काय करू शकतो? अवश्य येऊ आम्ही, अवश्य येऊ. अलख निरंजन, अलख निरंजन. ज्योतिष विद्या विशारद आचार्य रुद्रांची वाणी कधी असत्य नाही ठरू शकत देवी. ग्रह नक्षत्रांच्या स्थिती अनुसार आपले पती ह्या विश्वातील सगळ्यात श्रेष्ठ पुरुष आहेत, कोणीच त्यांचा मार्ग बाधित नाही करू शकत. त्यांचे संपूर्ण आयुष्य युद्धात गेले, वर्तमान दशा पण युद्धाचीच आहे देवी. परंतु ह्या युद्धात देवी संकट मोचन जय हनुमान. गप्प का झालात आचार्य, असं काय होणार ह्या युद्धात? तसे तर त्यांचे जीवन आपल्या हातात आहे देवी, परंतु ग्रहांची स्थिती विपरीत आहे. असं नका बोलू आचार्य. हे नाही राहिले तर मी जिवंतपणीच मरून जाईन. असे मी नाही देवी, ग्रहांची स्थितीच बोलतीये. हे सत्य आहे की स्वामींचे जीवन माझ्या हातात आहे. ज्या अमोघ बाणाने ह्यांचा मृत्यू होऊ शकतो तो अमोघ बाण माझ्याकडे सुरक्षित आहे. असेही होऊ शकते की तो अमोघ बाण कोणाच्या हातीही लागू शकतो देवी? मी त्या बाणाला अति सुरक्षित जागेवर ठेवले आहे, तिथवर कोणी पोचू शकतं का? अवश्य, अवश्य पोचू शकतो देवी. विपरीत ग्रहांच्या प्रभावाने काहीही संभव आहे. आचार्य, आता तुम्हीच मला सांगा की त्या बाणाला मी कुठे आणि कसे सुरक्षित ठेवू? देवी, त्यासाठी मला प्रथम ते स्थान पाहावे लागेल, तरच मी काही उपाय सांगू शकेन. आपण यावं, मी आपल्याला ते स्थान दाखवते. ह्याच स्तंभात मी ब्रह्मांनी दिलेला अमोघ बाण ठेवला आहे. मी आजपर्यंत ह्या संबंधित कोणालाच काहीही सांगितलं नाहीये. जर आपण याहून दुसरे कोणते सुरक्षित स्थान जाणता तर शीघ्र सांगा, मी स्वयं स्वतःच्या हातांनी त्या बाणाला सुरक्षित ठेवेन. आता काय करू प्रभू? ब्रह्म बाणाचा शोध तर लागलाय, परंतु देवी मंदोदरींच्या समोर हा बाण कसा काय प्राप्त करू? किती दुःख होईल महाराणी मंदोदरींना. मी असे नाही करू शकत, कदापि नाही. माझे मार्गदर्शन करा प्रभू. कसला विचार करताय आचार्य? नाही नाही, मी तर हा विचार करत होतो की हा बाण कसा आणि कुठे सुरक्षित राहील. शीघ्र सांगा आचार्य, ते युद्धभूमीत आहेत, मला खूप भय वाटते. विधीच्या विधानाला कोणी कसे टाळू शकतो देवी? होणार तर तेच आहे जी प्रभूंची इच्छा आहे. शीघ्रता करा आचार्य, लवकर सांगा, समय जलद गतीने निघून चालला आहे. आपण चिंता नका करू देवी, मी तंत्रविधीने
आपल्या कष्टाचे हरण करेन, परंतु लक्षात ठेवा की हा विधी मी केवळ आपल्या कल्याणाकरिता नाही, अपितु या संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरिता करीत आहे. वानरराज सुग्रीव लंकेशांचा सामना करत आहे, त्यांनी त्यांचा मार्ग अवरुद्ध केला आहे. परंतु श्रीराम, लंकेशांचा वध आपणच करणार. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी. हनुमान.